तुम्ही मुंबईचं हुतात्मा स्मारक धुवून काढलेलं आहे? दलित बांधवांनी मोर्चा काढला होता त्यावेळेस, इथं तर जाती शब्द काढता तुम्ही, आता तुम्हाला आता गरज लागली म्हणून तुम्हाला दलित बांधव पाहिजे, पण दलित बांधव आणि मराठा बांधव कधीही समोरासमोर येत नाहीत आणि येणार सुद्धा नाही। तुमच्या सहानुभूतीसाठी कालचे शब्द सगळ्याला माहिती आहेत तुमचे कसे आहेत। इकडं भीमा कोरेगावच्या बद्दल तुम्ही जातीवादाचा की एक शब्द काढायचा एक, आणि तुमचा मागचे हिस्ट्री जर जायचं ठरलं तर तुम्ही दलित बांधवांनी मोर्चा काढला होता हुतात्मा स्मारक, तुम्ही मुंबईचं जी महाराष्ट्र निर्मितीचा मोर्चा ते हुतात्मा स्मारक आहे महाराष्ट्र निर्मितीसाठी ते धुवून काढलं तुम्ही गोमूत्रानं, काय लोकांना शान पैसे घेतात मात्रा झालं मी कुडम हे पांढरे केस झाले कसं सांगता, हे तुमच्याचमुळं व्हायला लागले। सरकारने ह्या जुनाट नेत्याला रोखलं पाहिजे, कारण हे याच्यामुळेच असले प्रकार व्हायला लागले, जाती तीळ निर्माण व्हायला लागला, याला ताबडतोब रोखलं पाहिजे। आम्ही शांततेचं आवाहन करतो आणि बराळ्यासारखा कुंकडं बोलतोय, याला सरकारचं लोकांचं रोखायची जबाबदारी नाही का? हा ओबीसी सरळ हे ओबीसी बांधवांना आम्ही सरळ सोबत असताना ओबीसी बांधवांना आम्ही एकत्र आहेत, तर तो छगन भुजबळ त्याच्या काही कार्यकर्त्याला सांगायला लावतो की याच्या पाय तोडा, याचा असं करा, ओबीसी बांधवांच्या विरोधात बोललं तर पाय तोडू। ओबीसी बांधवांच्या विरोधात मी बोलतच नाही आणि बोललो पण नाही, दाखवून द्या एकदा तरी।